Can, can, can. सच्चिदानंद पाटील शेती पण करतो, दहा वर्ष झालं आपली शर्यतीची बैला येते, सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे, रायगड बऱ्यापैकी नाव आहे. माझं नाव परशुराम लक्ष्मण बोलते, मी जेपी कन्स्ट्रक्शन कंपनीचे आणि सुपरवायझर म्हणून काम करतो. माझं नाव लक्ष्मण माधव उगले, मी आता सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतोय. गेली 10-12 वर्ष मी आता सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतोय. मुंबईमध्ये आहे मी आता सॉफ्टवेअर डेव्हलपर. ओके माईक वरती जरा. आता ठीक आहे, ओके. माझे मायेचे नाव वंदना संपत राऊत, सासरचे नाव वंदना मंगेश वाटेगावकर. मी MBA केलंय, प्रायव्हेट शाळेचा जॉब केलाय, आता स्पर्धा परीक्षेची तयारी चालू आहे. माईक जवळ धरायचा. वा वा, छान 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 म्हणायचं असते. जरा माईक जवळ जरा. हा ओके. माझे नाव सोनाली अर्जुन पाटील, मी तनगाव मध्ये राहते, गृहिणी आहे. माझे नाव अर्चना प्रशांत भोसले, राहते वांगे, गृहिणीच आहे. मी
कविता पूर्णाश्रम कॉलेजमध्ये असते. सध्या एक टॉस ट्रॉफीमध्ये सेन्सेस म्हणून काम करते. माझे नाव सुजाता अशोक डंगाने, आताचे नाव सुजाता भरकुमार शिंदे. मी गृहिणी माझं नाव विश्रांती वसंत आहे, लग्न आणि आत्ताच विशाखा विनायक कुलकर्णी. मी होस्ट आहे त्यांना. माझे नाव राजश्री शंकर खोत, आताचे नाव राजश्री सुनील शेळके. मी सायन प्रतीक्षानगर डेपोला बस कंडक्टर आहे. हॅलो, मी दीपाली सतीश वर्धे, गाव माझं केदारवाडी. मी गृहिणीच आहे. माझे नाव नकुशा बाळाचं मागर, माझे नाव ज्योती कृष्णा मेघे. मी गृहिणीच आहे. तुमचं चालू दे, शूटिंग केले म्हणून बाहेर बघू नका. कॅन्डिडेट शूटिंग चांगलं येते असल्याला तुम्ही. का का खरं का आणि माझं माहेरचं नाव सुजाता भीमराव पाटील. मी शिलाई काम करते. दिलं तुला रेटरेकर सांगा की दोघी रेटरेकर जाऊ बसला वे. दोघी रेटरेकर जवळ जवळ बसल्यात, बाकी सगळ्या तुम्ही बाहेरच्या आहात. माझं नाव नीलम राजेंद्र खोमटे आणि सातारचं नाव वेदिका सुरेंद्र वाडकर. मुक्काम कोस्ट संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आणि मी टेलरिंगचं काम करते, प्लस आमचा काजूचा बिझनेस आहे. ओके, काजूचा. अरे लावा लागेल तिथे एवढे लागून. आणि हे बघा तुम्ही काल त्याच्यासाठी काम करा. जळला तुम्ही आम्हाला आणला नाही. रत्नागिरीची भाषा. नमस्कार, माझं नाव स्वाती पाटील. जरा वर कर की चालू आहे. बर बोल बोल. माझे नाव सतीश आनंद सुतार. माझा स्लायडिंगचा व्यवसाय आहे. 16 वर्षी झालं मी स्लायडिंगचा व्यवसाय करतो. इस्लामपुरात स्लायडिंग 38 ते 40 मुलं माझ्या हाताकडून शिकून आता त्यांचा व्यवसाय स्लायडिंग आहे. स्लायडिंग मधलं मी खरं सुवासला दे. नमस्कार, सुहास बाबासाहेब सेमिंद्रे.
सर्व शिक्षकांचा पहिल्यांदा आभार, एवढे आले आमच्या शब्दाला मान ठेवून आले, तसे तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींचा पण आभार. तुमच्यासाठी आमच्या सुशांत सरांच्या बोलण्यावर कार्यक्रमात आपण सगळे गोळा झालो. लक्ष्मण परशुराम कोमटे दो गेला. हॅलो 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 हे बटन खाली जात असेल जर दाबायचं आहे खाली बंद करून. हॅलो हॅलो हा तर सर्वांचे आभार. जरा इकडे सर ब्लूटूथ जरा इकडे सर. हॅलो हॅलो आता असं तो हॅलो मी दहावी झाल्यानंतर त्याच्यानी ओळखला हा काय करू शकतो. हॅलो त्याच्यानंतर कंपनीने मला सिलेक्ट केलं. आज मी 10 वर्षापासून मुंबई मध्ये कामाला आहे. आज 2015 साली लग्न झालं. माझी बायको पुण्याचीच आहे. मला 6 वर्षाची मुलगी आहे. आता तर आता माझा थोडाफार थोडक्यात माहिती आहे. धन्यवाद. हॅलो 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 नमस्कार. मला ओळखता ना सगळे? तरी पण माझा परिचय देते. मी माहेरची स्नेहल संजय कांबळे 10वी प आणि आत्ताची स्नेहल सचिन कामत. मी कोल्हापूरमध्ये राहते. मी एक हाऊसवाईफ आहे. मी 10वीपर्यंत टॉप घेत होते. क्लासमध्ये फर्स्ट येत होते. सर्वांना माझ्याकडून फार अपेक्षा होत्या. पण काहीतरी परिस्थिती होती. त्या परिस्थितीमुळे मी पुढे जास्त शिकू शकले नाही. तरी मी ग्रॅज्युएट झाले. हाऊसवाईफ होणं हा माझा स्वतःचा निर्णय होता. मी हाऊसवाईफ झाले तरी माझं शिक्षण वाया गेलं नाही. आज मला बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळालं की तू इतकी हुशार होतीस आणि तू हाऊसवाईफच आहे. हाऊसवाईफ हे क्षेत्र फारच इतकं हे नाही आहे. त्यासाठीही फार प्रत्येकाला मेहनत घ्यावीच लागते. आज